आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे। यातील अतिशयोक्ती नाही, मला कोणाला मी काहीतरी विरोधी पक्षाचा आहे म्हणून बोलतो असं नाही, परंतु राज्याचं एकंदरीत काय परिस्थिती आहे, राज्याचं उत्पन्न येणार किती आहे, राज्याचा खर्च किती होणार आहे, ज्या प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या, खरं तर तुम्हाला सगळ्यांनी बघितलंय आर्थिक पाहणी अहवाल हा जो काही सादर करण्यात आला त्याच्यामध्ये देखील आपल्याला राज्याची अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेच्या 7% तुलनेमध्ये 8.8% दराने वाढवण्याची अपेक्षा होती, म्हणजे ती देशाच्या पेक्षा कमीच आहे। म्हणजे तिथं पण कुठं जास्त पैसे मिळतील अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे, आणि त्याच्यामध्ये इतर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, वीज गॅस पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्त सेवा 75% तुलनेमध्ये 70%, आणि बांधकाम क्षेत्राची वाढ 11.5% तुलनेत फक्त 4.4% कमी होण्याची अपेक्षा आहे। अशा त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु एक आपण पहा, आज संत तुकाराम महाराजांच्या देहूच्या परिसरामध्ये काही भरीव अशा प्रकारची मदत जाहीर करतील अजिबात त्या गोष्टीचा उल्लेख नाही। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देण्याचं काम आतमध्ये चाललेलं होतं, परंतु पंतप्रधानांच्या हस्ते त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं, त्याच्या संदर्भात पुढचं काहीही, किती निधी दिलाय, कधी काम सुरू करणार त्याबद्दल काही नाही। बोलणाऱ्यांच्या वाणीला आणि ऐकणाऱ्यांच्या कानाला बरं वाटावं म्हणून या सरकारने आत्तापर्यंत अनेक घोषणा 8-9 महिन्यामध्ये केलेल्या पाहिल्या, आणि त्याचीच पुनरावृत्ती आज अर्थसंकल्पामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली। माझ्याकडं मी पाठीमागच्या काळामध्ये 1 वर्षापूर्वी जो अर्थसंकल्प सादर केला त्याची देखील प्रत इथं आहे। त्यामध्ये गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री आम्ही मांडलेली होती, आणि यांनी पंचामृत आणलं, मुळात अमृत कुणी बघितलेलंच नाही। आपण ऐकतोय अमृत असतं, पण अमृत कुणी बघितलेलं नाही, फक्त ऐकत आलेलो आहे। तसंच हे विकासाचं पंचामृत आहे, ते कधी दिसणार नाही, फक्त ऐकत राहायचं आणि जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा प्रयत्न करायचा। 2014 पासून यांनी आत्तापर्यंत केलेल्या या आधीच्या घोषणांचं काय झालं, शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट झालं का, महाराष्ट्रातले उद्योग मोठ्या प्रमाणावर बाहेर चाललेले आहेत ते थांबवण्याच्या करता कुठल्याही प्रकारची घोषणा नाही, विकास कामांना निधी खर्च होत नाही। पत्रकार मित्रांनो, आजच मी सकाळचे लेटेस्ट आकडे घेतले, आपल्या नियोजन विभाग DPC चा खर्च हा फक्त 35% झालेला आहे। आता यंदा त्यांनी आम्ही गेल्या 13,500 कोटी रुपये दिले होते, ते 15,000 कोटी केले, परंतु जर आता फक्त 21-22 दिवस ह्या महिन्यातले राहिलेले, तिथं खर्च किती झाला आहे, 34-35%। तुम्हाला आश्चर्य वाटेल, काही काही तर जिल्ह्यांच्यामध्ये 4-5% अशा प्रकारचा खर्च झालेला आहे, ते तर तुम्ही पाहिलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही, अशा प्रकारची त्याच्यामध्ये परिस्थिती आहे। त्याचबरोबर त्यांनी बजेटचा खर्च हा योजनेतर दोन्ही मिळून आजच्या तारखेपर्यंत त्यांचेच आकडे आहेत, राज्य सरकारचे आकडे, 51% झालेला आहे। म्हणजे अर्थसंकल्प सादर करायचा आणि 51% खर्च, फार तर फार अजून 20-21 दिवसामध्ये खर्च करून किती टक्के करतील, माझं म्हणणं 20% खर्च करतील, 70%पर्यंत जातील, तरी 30% खर्च होणारच नाही। तीच गोष्ट DPC ची, आणि नुसत्या घोषणा करायच्या, अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे। आपण पाहिलं एकंदरीतच जनतेला स्वप्नांच्या दुनियेमध्ये फिरून आणण्याचा ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं अर्थमंत्री महोदयांनी प्रयत्न केला,